जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज 12 वाजता राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या भाजपाच्या विरोधात देवडिया काँग्रेस भवन येथे नारे निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या रावण राजचा तीव्र निषेध करण्याकरिता शहर पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, सेल अध्यक्ष, फ्रंटल अध्यक्ष हे आपल्या टीम सह उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरती त्यांनी एक चित्र तयार करून राहुलजींना रावण दाखवण्याचं काम केलं हे स्पष्ट प्रतीक की भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी हे घाबरलेले आहेत. ज्या पद्धतीनं राहुलजींनी वारंवार या देशातील गोरगरीब, कष्टकरी, सामान्य जनतेचे प्रश्न आपल्या देशासमोर आणले, त्यांच्यासाठी एक लढाई लढली, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं, हे सर्व भाजपच्या विभाजनकारी त्यांची जी राजकारण आहे त्याच्या विरोधात आहे. त्यांना हे पचतच नाहीये की एक माणूस अशा पद्धतीनं त्यांना एक्सपोज करत आहे. आणि म्हणूनच कुठेतरी ही भाजप आणि आरएसएसची जुनी पद्धत आहे की वैयक्तिक कुणाचं तरी चरित्र हनन करणं, त्यांच्यावरती अशा पद्धतीनं वार करणं, आणि तुम्ही राहुलजींना रावण दाखवताय. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं राहुलजींना एका वेगळ्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्यावर ज्या पद्धतीचे बदनामीची टीका करतात त्याच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करत आहे. खरं म्हणजे भारत जोडो यात्रा राहुलजींची जेव्हा झाली तेव्हापासनं भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. कर्नाटकच्या निवडणूक झाल्या तिथे देखील सपशेल त्या ठिकाणी मोदींना नाकारलं लोकांनी, आणि आता ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा अन्य समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा त्या ठिकाणी रोजगाराच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो हे अपयशी ठरलेलं आहे. आणि म्हणून आता वेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळा एक करायचा अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीचं सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे.